तुला वंदनाही तुझ्या प्रेरणे दिशा मुक्ती मिळाली जनाना गुलामी पुन्हा कार्यकाळ संपला नोव्हेंबर 2021 मध्ये नगर परिषदांचा कार्यकाळ संपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्याशिवाय आपण महाराष्ट्र चालवावा आणि ही आदत पाडण्याचं काम एक प्रचंड मोठं षड्यंत्र आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जे काही नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये निर्माण होते जे काही विषय गाव खेड्यातले ग्रामीण भागात मार्गी लागतात त्या काय नेमकी तुमची भूमिका स्पष्ट केली आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नेमकी संभाजी ब्रिगेडची काय भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रभरामध्ये निवडणुकीमध्ये सहभागी नोंदवणार आहे कारण आज वेळोवेळी निवडणुका लांबणीवर जात आहेत परंतु कार्यकर्त्यांमध्ये जिवंतपणा राहिला पाहिजेत आणि संघटन बांधणी चिरतालन चालू राहिली पाहिजेत त्यामुळं आमचे वेळोवेळी दौरे आहेत आणि त्या अनुषंगानंच आज महाराष्ट्राच्या या विभागाचा दौरा करण्यासाठी मी आलेलो आहोत संघटन बांधणी सभासद नोंदणी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आजची या बैठकीमध्ये चर्चा आमची होणार आहे शिवसेनेने तुमच्याबरोबर आधी युती केली होती त्यानंतर आता वंचित बरोबर कितपत युती वंचित बहुजन आघाडीचं आम्ही स्वागतच करतो कारण एकच विचारधारा आहे शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा मानणारा संभाजी ब्रिगेड पक्ष आहे तसंच वंचित बहुजन आघाडीसुद्धा त्याच विचारधारेला मानणारा पक्ष आहे आणि या एका विचारधारेचे पक्ष जर एक संघ राहिले तर निश्चितच या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदल प्रचंड मोठा बदल घडेल राजकीय समीकरण निश्चितच बदलतील एक महत्त्वाची मागणी केली तुम्ही या ठिकाणी शिवरायांचं जे काही स्मारक असेल ते या ठिकाणी होऊ नये अशी देखील मागणी केली तुम्ही काय सविस्तर सांगा यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारक हे राजभवनावर झालं पाहिजेत जमिनीवर झालं पाहिजेत ही संभाजी ब्रिगेडची आग्रही मागणी आहे कारण सरकार आपल्याला अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक करतो म्हणून वेळोवेळी प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस गाजर दाखवते आणि आपल्या भावनेशी छळ करते परंतु जर छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारक या जगामध्ये विश्वामध्ये मोठं करायचं असेल तर ते जमिनीवर राहिलं पाहिजेत सर्वसामान्य लोकांना त्यांचं दर्शन घेता आलं पाहिजेत देश विदेशातील आलेल्या पर्यटकांनासुद्धा ते मोकळं राहिलं पाहिजेत या अनुषंगानं अरबी समुद्रातलं शिवस्मारक न होत करता केवळ आणि केवळ राजभवनाच्या ठिकाणी शिवस्मारक उभं राहिलं पाहिजे ही संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे या मागणीसाठी काही आंदोलन वगैरे काही हाती घेणार आहे संभाजी ब्रिगेड शिवस्मारकासाठी आंदोलन हाती घेणार आहे संभाजी ब्रिगेडनं आम्ही टिप्पणी सरकारकडे दिलेली आहे शिवस्मारक कसं राजभवनावर होऊ शकते ही मागणी आम्ही या सरकारकडे केलेली आहे आणि जर सरकारनं त्याकडे आता दुर्लक्ष केलं तर आम्ही निश्चितच या माध्यमातून महाराष्ट्रात आंदोलन करू आणि गाव खेड्यावाड्यापाड्यातून सर्व अनेक लाखो कार्यकर्ते या आंदोलनामध्ये आमच्यासोबत सहभागी राहणार आहेत